शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करावा, महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागण्यांसह अन्य विविध मागण्यांसाठी मुंबई येथे आझाद मैदानावर उपोषणास बसणार असल्याची माहिती पेठ वडगाव दिव्यांग असलेले सामाजिक कार्यकर्ते किशोर पन्हाळकर यांनी दिली आहे. त्यांनी शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, मराठा आरक्षण, पेठ वडगाव तालुका व्हावा यासह विविध सामाजिक विषयासाठी आंदोलने केली आहेत. यावर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आझाद मैदान येथे 2 डिसेंबर पासून किशोर पन्हाळकर हे आमरण उपोषणास बसणार आहे. यामध्ये शासनाकडे केलेल्या विविध मागण्यांमध्ये राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी यासह विविध मागण्या यामध्ये नमूद आहे. नमस्कार, मी किशोरराजराम पन्हाळकर, राहणार पेठवडगाव तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत आला आहे. कोणत्याही प्रकारची पिके या वर्षात मिळालीच नसून त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून एकरी 25,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी. 2019 जून महिन्यामध्ये पावसाची सुरुवात होऊन ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत जोरदार पाऊस पश्चिम महाराष्ट्रात प्रमाणात पडला. अवकाळी पावसाने तर सर्व महाराष्ट्रात शेती बरबाद झाली असून शेतकऱ्यांच्या हातामध्ये कोणतेच प्रकारचे उत्पादन पडले नाही. अपेक्षेप्रमाणे ऊसाच्या पिकाची वाढ झाली नसल्यामुळे उत्पादनात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे कर्ज फिटू शकत नाही, त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा. याचबरोबर सर्व शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करावे. शेतकऱ्यांनी शेतमालास मागणी केलेल्या मागणीनुसार त्वरित पूर्ण करावी, अंमलबजावणी करावी. 7-12 कोरा करावा. पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे. केंद्र सरकार पीक विमा रक्कम 100% भरून द्यावी. अतिवृष्टीने बाधित झालेली विहीर तातडीने बांधून द्यावी. खते बियाणे 100% अनुदानात द्यावे. शेतपंपांची वीज माफी करावी. शेतकरी व शेतमजूर यांना पेन्शन द्यावी. अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाई त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी ही नम्र विनंती. जर ती झाली नसेल तर मी अमरून उपोषण करणार. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.